हाय फ्रेंड्स, मी कोमल तुमचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्या आईस्क्रीमच्या सिरीजमधील तिसरा आईस्क्रीम आहे. आज आपण चोको चिप्स आईस्क्रीम पाहणार आहोत. आधीच्या दोन आईस्क्रीममध्ये आपण केसर पिस्ता आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पाहिलेला आहे. जर पाहिले नसेल तर नक्की बघा. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी एक कप म्हशीचे दूध घेत आहे. येथे आपल्याला म्हशीचेच दूध घ्यायचे आहे आणि ते पण कच्चे दूध घ्यायचे आहे. गाईचे किंवा तापवलेले दूध आपल्याला इथे घ्यायचे नाही आहे. हे दूध मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये टाकून घेत आहे. आता ह्या दुधामध्ये मी पाव कप मिल्क पावडर घालत आहे. पाव कप म्हणजेच 1/4 कप आपल्याला इथे पिठी साखर टाकायची आहे. 1 टेबलस्पून कॉलफ्लॉवर घालायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे 3 चमचे कोको पावडर टाकायची आहे. नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत डार्क कंपाऊंड चॉकलेट. या रेसिपीसाठी आपल्याला 60 ग्रॅम चॉकलेट लागणार आहे आणि अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. हे सगळे इंग्रेडियंट आपण ह्या दुधामध्ये एकजीव करून घेऊयात. सगळं व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवून घेणार आहोत. हे मिश्रण आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे. हे मिश्रण सतत असे हलवायचे आहे म्हणजे ते खाली लागणार नाही. साधारणतः हे मिश्रण शिजायला 5 ते 7 मिनिट लागतात. गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे जोपर्यंत याला एक उकळी येत नाही. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे आईस्क्रीम बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की कळवा. उकळी आल्यानंतर साधारण 1/2 मिनिट हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि लगेच आपण गॅस बंद करणार आहोत. आता हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत. हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचर वरतीच थंड करायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे. आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत मी ह्या बाउलमध्ये 1 कप आणि त्यावरती 1/4 कप व्हिपिंग क्रीम घेत आहे. क्रीम पूर्णपणे मेल्ट झालेली असावी. सगळी व्हिपिंग क्रीम आपल्याला 1/4 कप घ्यायची आहे. आता मी ही क्रीम बीटरने छान फेटून घेणार आहे. साधारण ही क्रीम फेटून घ्यायला 5 मिनिट लागतात. तुम्ही बघू शकता आपली क्रीम दुप्पट झालेली आहे. आता मी ह्या क्रीम मध्ये 1/4 कप म्हणजेच 1/4 कप मिल्कमेड टाकणार आहे. नंतर आपण यामध्ये थंड करायला ठेवलेले चॉकलेट आणि दुधाचे मिश्रण गाळून घेणार आहोत. शक्यतो हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचे आहे जेणेकरून गाठी असतील तर ते आपल्या आईस्क्रीममध्ये येणार नाही. हे सगळं आपण आता एकजीव करून घेऊयात. आता हे मिश्रण आपण बीटरच्या साह्याने एकजीव करून घेऊया. इथे आपला चॉकलेट आईस्क्रीम बेस तयार आहे. तुम्ही हा चॉकलेट बेस वापरून तुम्हाला हव्या त्या प्रकारचे तुम्ही आईस्क्रीम बनवू शकतात. नाहीतर तुम्ही याला प्लेन चॉकलेट बेस सुद्धा राहू देऊ शकतात. आपण आज हा बेस वापरून चोको चिप्स आईस्क्रीम बनवूया. तर आपण ह्या बेसमध्ये चोको चिप्स टाकून घेऊ. तुम्ही इथे चॉकलेट इसेन्स सुद्धा वापरू शकतात. चोको चिप्स टाकल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपला चोको चिप्स आईस्क्रीम बेस रेडी आहे.
हे मिश्रण सेट करण्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचे कंटेनर घेतलेले आहे. जर अशा पद्धतीचे कंटेनर तुमच्याकडे नसेल तर कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करायला ठेवू शकतात. फक्त वरून तुम्हाला झाकणे गरजेचे आहे. आपण थोडे चोको चिप्स टाकून याला गार्निश करून घेऊया. झाकण लावून आपण आईस्क्रीम 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून देऊया. 8 तास झालेले आहे. आपली चॉकलेट आईस्क्रीम व्यवस्थितपणे सेट झालेली आहे. आपण सर्व करायला घेऊया. खूप सॉफ्ट असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. आपण मार्केटमधून आणतो एकदम सॉफ्ट असा आईस्क्रीम तयार झालेला आहे. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे आईस्क्रीम बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. धन्यवाद.